पिंपरी चिंचवड आरपीआय आठवले गटाच्या युवक अध्यक्षपदी कुणाल वावाडकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना आरपीआय आठवले गटाचे राज्याचे सचिव बाळासाहेब भागवत यांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आलंय. अल्पसंख्याक आघाडीचे खाजाबाई शेख व आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तर कुणाल वावाडकर यांचा मित्र परिवार देखील यावेळी उपस्थित होता. त्यामध्ये आम्हाला आता रिपब्लिकन पक्ष तरुणांच्या हातात द्यावा लागणार आहे. बाबासाहेबाचं जर स्वप्न साकार करायचं असेल तर तरुणांना संधी दिल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि आता जी काही ज्येष्ठ मंडळी आमच्यासारखी आहे ती तरुणांना पुढे घातलं पाहिजे, तरुणांकडून काम केलं पाहिजे, तरुणांना रिपब्लिकन पक्षामध्ये आणून रिपब्लिकन पक्ष मोठा केला पाहिजे. आम्हाला जर सत्तेमध्ये जायचं असेल तर तरुणांची साथ असल्याशिवाय सत्तेमध्ये आम्ही जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही आधी तमाम तरुण आलेले आहेत, हे सगळे रिपब्लिकन पक्षामध्ये काम करणारी माणसं आहेत. म्हणून कुणाल असा व्यवस्थेमध्ये की चांगला आहे, तो काम करू शकतो, शहरामध्ये चांगल्या पद्धतीत काम करू शकतो. आणि त्यांनी आता जे तरुण आलेले आहेत त्याच्यावरून समजून घ्यायचे की रिपब्लिकन पक्षाला बळकटी आलेली आहे. आता गेल्या महिन्यामध्ये आमचे कमसेकम 5-5-6 बोर्डाचं उद्घाटन झालेलं आहे. त्या करोनाच्या ह्याच्यामध्ये मी नको म्हणायचं पण कार्यकर्ते काय ऐकना की आता कार्यकर्ते पिटून उठलेले आहेत तरुण की म्हणतात की रिपब्लिकन पक्ष मोठा झाला पाहिजे आणि सत्तेमध्ये आला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला तरुणांना संधी देणं अत्यंत गरजेचं आहे. दोन पावलं ज्येष्ठ मंडळीनं मागे येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आम्हाला एवढंच करायचं की कुणालकून एवढीच आशा आहे की शहरामध्ये आपली सत्ता आली पाहिजे. आणि जगताप साहेब आहेत ते आमदार चांगले आहेत, ते बी जे पीचे आहेत आपले. आणि आमच्या इकडं लांडगे साहेब आहेत बी जे पीचे आमदार, हे सगळ्याशी आमचं बोलणं होणार आहे. आमचे बोलणं आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सध्या सत्तेमध्ये यायचे, आम्हाला सध्या 30-35 जागा मिळाल्या पाहिजे. आणि तरुणांना आम्ही बहुतेक संधी देण्याचं काम करायचं आमचं चाललेलं आहे. पण कुणाल वावळकर त्यांच्याकडं पद तर आज मिळालेलं आहे, पण त्यांच्याकडं रिपब्लिकन पक्षाचं कुठलं पद नसताना रिपब्लिकन पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून ते वाकड परिसरामध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांसाठी ते कार्य त्यांचं चालू असतं आणि ते कार्य करत असतात. मध्यंतरी एक मुस्लिम समाजाच्या कुटुंबाची त्यांनी फार मोठ्या प्रमाणात मदत केली. मला त्यांनी त्या संदर्भात फोन केला होता आणि मी कुणालला विचारल्यानंतर की कुणाल काय झालं त्यांचं, तर मला त्यांनी कुणालनी सांगितलं की त्या सदर कुटुंबाचं मी जी काय अडचण होती त्या अडचणीला मी त्या ठिकाणी उभा राहून त्यांची अडचण दूर करण्याचं काम केलेलं आहे. मला खरोखर आनंद वाटला, अभिमान वाटला कुणालचा की कुणालनी फक्त आम्हाला कळवलं, आमची कुठल्याही प्रकारची मदत न घेता आज त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम कुणाल वावळकर यांनी त्या ठिकाणी केलं. ह्या सर्व गोष्टीचं मी या ठिकाणी कुणालला युवक अध्यक्ष या पदावर आत्ता त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांना पुढील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वाटचालीस माझ्या हार्दिक अशा शुभेच्छा. महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याकांच्या वतीने आमचे शहराचे अध्यक्ष शेखलाल नदाब पिंपरींचोड शहर अध्यक्ष यांच्या सर्वांच्या वतीने, माझ्या शेख कुटुंबाच्या वतीने मी कुणाल वावळकर यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील कार्यास आम्ही कायमस्वरूपी त्यांच्या मागं आहोत अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या आज माजी भागवत साहेब असतील, खाजाबाई असतील यांनी युवक अध्यक्ष म्हणून निवड केली, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एक आमची युवकची आघाडीची टीम असेल, परत विधानसभेमध्ये पण वेगळी टीम असेल. असं म्हणजे आता पिंपरी चिंचवडमध्ये 32 प्रभाग आहेत, 32 प्रभागामध्ये आमची कमीत कमी 10-10 किंवा 20-20 जणांची तरी एक टीम असणार. त्या टीमनुसार आम्ही वर्कआउट करणार आणि जे आहे तो आम्ही रिपोर्ट पक्षश्रेष्ठींना आम्ही पाठवणार. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त युवकांना येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संधी देण्याचं काम युवक आघाडीच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून नक्कीच करेल. आणि या पक्षाला जी युवक आघाडीमध्ये मरगळ आलेली आहे ती मरगळ पुसून टाकण्याचा प्रयत्न मी मनापासून करेल. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.